विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ आपण बघितलं की त्रिमितीय वस्तूंचं रेखाटन आपण दिलेल्या मापाप्रमाणे करू शकत नाही, त्यामुळे आपण आता त्रिमितीय वस्तूंचे द्विमितीय रेखाटन. द्विमितीय रेखाटन म्हणजे त्रिमितीय असलेल्या, तीन बाजू असलेल्या, म्हणजे लांबी रुंदी उंची असलेल्या वस्तूंचं रेखाटन आपल्याला या द्विमितीय फळ्यावर करायचंय, आणि ते सुद्धा त्याचं माप त्या ठिकाणी दिलेल्या मापा इतकं ते आलेलं पाहिजे. यासाठी मी तुम्हाला काही त्रिमितीय वस्तू तुमच्या समोर दाखवत आहे. या त्रिमितीय वस्तूंची रचना आणि या त्रिमितीय वस्तूला जर आपण या पार्टने बघितलं तर आपल्याला या त्रिमितीय वस्तूचे एकूण तीन भाग नजरेस पडतात. ती जर आपल्या उंचीपेक्षा लहान असेल तर आपल्याला पुढची बाजू, बाजूची बाजू आणि वरील बाजू, वरील दृश्य हे एकाच वेळेला नजरेत पडतात. तर हे एकाच वेळेला आपण त्या फळ्यावर रेखाटू शकत नाही, म्हणून आपण त्यांचे समोरील बाजू आधी रेखाटू, त्यानंतर बाजूची दृश्य आणि वरील दृश्य, वरून येणारे दृश्य, या तीन दृश्यांचे रेखाटन आपण दिलेल्या मापात करून त्या ठिकाणी हे रेखाटन करण्यासाठी आपल्याला हा घटक आज आपला अभ्यासाचा आहे, तो आहे त्रिमितीय वस्तूंचे द्विमितीय रेखाटन. सुरुवातीला आपण समोरील बाजूचे दृश्य घेऊ. या ठिकाणी तुम्हाला समोरील बाजू जर या 90° एकदम समोरून जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी हा या डोक्याचा हा मोठा आयत दिसतोय, त्याच्यावर छोटा आयत आणि त्याच्यावर परत एक छोटा आयत, छोटा त्या आकाराप्रमाणे त्या आयतांचे आकार आपल्याला दिसतील. त्याचे रेखाटन करताना या ठिकाणी तुम्हाला ते हिरव्या रंगाच्या बॉर्डरने आउटलाईन केलेली ते आयत दिसतात, त्याचं आपण आधी रेखाटन घेऊ. त्या दृश्याला म्हणतात समोरचे दृश्य. आधी हा मोठा आहे जो सगळ्यात खालच्या टोक्यात आहे, त्यावर दिसणारा त्यापेक्षा थोडा लहान असा हा छोटा आहे आणि त्याच्यावर त्यापेक्षाही छोटा असा हा या प्रकारे आपल्याला समोरून जे दिसणारा दृश्य आहे त्या दृश्याचं आपण रेखाटन या पद्धतीने करू शकतो. आता आपण याचा बाजूचे दृश्य बघूया.